बीड येथील जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर आज गेवराई शहरात गुटखा विक्रीचा जोर वाढून भाव गगनाला भिडले आहेत। परंतु पोलीस व प्रशासनाने आंधळ्याची भूमिका घेतली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण काल जिल्हाधिकारी यांनी 10 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले असून गुटखा विक्री सर्रासपणे चालू आहे। गुटखा घेण्यासाठी लोकांची अगदी झुंबड उडाल्याची पाहायला मिळते। पोत्याचे पोते गाडीवरून घेऊन नागरिक जातानाही दिसत आहेत। परंतु पोलीस व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे असा सवाल सामान्य माणूस विचारत आहे। 10 दिवस सर्व बंद राहणार आहे, दारू मिळणार नाही, यासाठी टपरी दुकानदार भरपूर साठा करून ठेवत आहेत। टोमॅटो दुकानदार चढ्या भावाने गुटखा विक्री सर्रासपणे करत आहे, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही। तर पोलीस मात्र गोरगरिबांना मास्क लावले म्हणून दंड आकारत आहेत, या अवैध गुटखा विक्रीवर कारवाई का करत नाही असा प्रश्न निर्माण होतोय। प्रतिनिधी सुशील टकलेसह आधार न्यूज बीड। ताज्या घडामोडींसाठी आधार।